एवरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आता सकाळचे 7:45 वाजले आणि आता मी चालली स्वामी समर्थ केंद्रात. ऍक्च्युली मी आजपासून सप्ताह पारायणाला बसते, पण माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी गुरुचरित्राचं पारायण केंद्रामध्ये बसून करणार आहे. तर मी स्वतः खूप एक्सायटेड आहे, खूप आनंदी आहे. मला खूप छान वाटतंय की मी केंद्रामध्ये बसून सप्ताह पारायण करणार आहे. तर आम्ही 7-8 लेडीज आहोत, तर सकाळी 8 टाइम ठरलाय. तर आता 5-10 मिनिटांमध्ये मी तिथे पोहोचूनच जाईल. दूध तापवते मी घाई घाई, कारण आणि एवढं गरम होत आहे. आता गेटच्या समोर मला ऑटो मिळाली तर बरं होईल. ऍक्च्युली प्रशांतजी इथे नाही आहे, नाहीतर ते बिचारे तर मला 4:45 सोडायला आले असते. ते नाहीये आणि प्रतीक जिमला गेलाय. चेअर घेतली मंदिरामध्ये मला बसण्यासाठी, कारण मला बसायचा प्रॉब्लेम आहे. 2-3 तास लागतात वाचायला आणि तेवढा वेळ मी बसू शकत नाही. तर त्यामुळे मग मी ही चेअर घेतली आणि मिळाली मला ऑटो. आता निघालीये मी, थोडीशी लेटच झालीये, 5-10 मिनिट. बघू आता इथे गेल्यानंतर. मी इथे पोहोचलेली आहे. मला वाटलं होतं सुरू झालं असेल, मी लेट झाली की काय, पण नाही, सुरू नाही झालं अजून. तर आता सुरू होणारच आहे. तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देते. हे बघा स्वामी माऊली. बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. ताई किती छान नटून आलाय, मस्त छान साड्या घातल्या, गजरे लावले. चेअर आणली, चेअरवर पाठ ठेवला, व्यासपीठ ठेवलं आणि व्यासपीठावर असा ग्रंथ. समर्था आरती करू गुरुवरिया रे, अघाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. सकाळी मी 8:15 इथे पोहोचली असेल, तोपर्यंत पारायणाला सुरुवात नव्हती झाली. त्यांनी बाकीचे जे असतील आरती वगैरे ते केलं आणि सामूहिक झालं. तर आम्ही 6 महिला होतो पारायण करायला आणि मला एवढं छान वाटतं, एवढं म्हणजे मनातून मी एवढी खुश आहे की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला, खूप छान झालं पारायण. मी जर माझे रोज व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की कालच माझ्या पारायणाची सांगता झाली. गुरुचरित्रच पारायण मी केलं आणि कालच सांगता झाली. परंतु असंच यूट्यूबवर असताना एक पूजा लाईफस्टाईल, आय थिंक मी बरोबर नाव घेत असेल त्यांचं, त्या स्वामींवरच व्हिडिओ बनवता, त्यांचा मी एक व्हिडिओ बघितला आणि मग मला कळलं की अरे 28 तारखेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आता केंद्रामध्ये सप्ताह पारायण बसणार आहे. आणि मग मला खूप इच्छा झाली करण्याची आणि मी प्रशांतजींना विचारलं की मी करू का. तर मी स्वामींवर सोडलं होतं आणि विशेष म्हणजे मला प्रशांतजींनी परवानगी दिली केंद्रामध्ये पारायण करण्याची. ही माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. मला विश्वासच नव्हता की ते मला परवानगी देतील, कारण परवानगी म्हणजे मला थोडे हेल्थ इश्यू आहे, मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, म्हणून ते मला परवानगी देतील याची मला बिलकुल गॅरंटी नव्हती. पण मी त्यांना खूप असं प्रेमात गोडीत सांगितलं की माझी खूप इच्छा आहे. ते बोलले तू आता घरी केलं ना, आणि काल जे ब्राह्मण पती पत्नी आमच्या घरी जेवायला आले होते त्या काकू पण बोलल्या की अगं तू आत्ताच केलं मग कशाला लगेच करते. पण म्हटलं मला इच्छा आहे खूप करण्याची आणि मी आली. परत आज माझं पहिल्या दिवसाचं वाचन झालं, आज 1-9 अध्याय वाचन होतं आणि सामूहिक. एवढं प्रसन्न, एवढं छान वाटतंय माझ्या मनाला. आणि गेले कित्येक 2 वर्ष मी इतकी उशिरा उठते 8:00 वगैरे, पण आजही अनिमित्ताने मी लवकर उठली, लवकर सगळे आंघोळ वगैरे सगळं केलं आणि इथे आले आणि माझं छान वाचन झालं. मला मनातून इतका आनंद होतो, इतका की स्वामींना माझ्याकडून कर. मी मनात असंच ठरवलं होतं की स्वामींची इच्छा असेल तर मला प्रशांतजी परवानगी देतील, कारण ते पण इथे नाही आहे, ते अहमदाबादला आहे. मग सकाळी सकाळी ही कशी जाईल काय येईल, ते खूप केअरिंग आहे, खूप म्हणजे खूप, की तू कशी जाशील, कशी येशील, तुला एवढा वेळ बसवेल का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात. पण महाराजांनी त्यांना बुद्धी दिली आणि त्यांनी मला हो म्हटलं आणि मी आले.
आणि मला खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. ज्या ताई आहेत त्या पण खूप छान आहे. त्यातल्या दोन ताई एवढ्या छान साडी घालून मस्त गजरा वगैरे लावून तयार होऊन आल्या. त्यांना बघून मला पण अशी इच्छा झाली की अरे आपण पण साडी घालून यायला पाहिजे होतं. छान वाटलं, मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आता आम्ही 10:30 आरती पण केली आणि ह्या ताई पुढे वाचन करत होता. खूपच बरेच वर्षाचं वाचन दिसतं तुमचं, नाही का? हो का? अच्छा. हो छान वाचला, खूप छान वाचला पाठ. नाही मग तेच, बरेच वर्षापासून घरी वाचन असेल तुमचं असं. हो का? तुम्ही दोघी किती वर्षापासून येता ह्या केंद्रामध्ये? अच्छा, म्हणजे आता 2.5-3 वर्ष झाले. हो का? हो का? आणि ह्या ताई गीता ताई आहेत, ह्या बाल संस्कार केंद्र चालवता. कुठे असतं तुमचं केंद्र? घरी. स्वामी समर्थ सेवा मार्गातून बाल संस्कार वर्ग. हा. कोरोनामध्ये आपण 2 वर्ष ऑनलाईन घेतलेलं आणि आता इथे आनंद नगरच्या केंद्रामध्ये दर रविवारी सकाळी. इथेच होतं का? रविवारी 10 ते 10 सकाळी ना? अच्छा. जर कुणाला इथल्या आनंद नगरच्या लोकांना कुणाला पाठवायचं असलं आपल्या मुलांना बाल संस्कार केंद्रात, तर पाठवू शकता रविवारी 10 ते 11. हो का? मामा तुम्ही इथेच राहता का केंद्रामध्ये? अच्छा, सगळं तुम्हीच बघता इथलं पूजा महाराजांच. अच्छा, पुजारी आहेत. मामा इथे पुजारी म्हणून आहे, ते इथेच असतात. किती वर्ष? 18 वर्ष झाले. अरे वा. आणि कधीपासून आहे केंद्र इथे? 2002 पासून आहे, म्हणजे 20 वर्ष झाले ह्या केंद्राला आणि तुम्ही 18 वर्षापासून आहे. अरे वा, खूप छान छान वाटलं. आणि हे दोन भाऊ इथे बसले, ते अखंड इथे लोकांचे जे फुटवेअर असतात चपला, ते नीट ठेवायचं काम करता केंद्रामध्ये. आणि खूपच चांगलं कार्य असं ते करत आहे. पण वैयक्तिक माझं मत मी असंच मांडेल की केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपण स्वतःच जर आपल्या चपला व्यवस्थित ठेवल्या की कुणाला त्याचा त्रास होणार राहील तर फार बरं होईल. हां, ज्याला ज्याच्या त्याला मिळतील व्यवस्थित ठेवल्या ठेवताने, तर नाही का, तर लोटून दिल्या जाता हो ना, जे की खूप चुकीचं आहे. आणि आता घरी जाता जाता भाजीलाही घेऊन जाते घरी, जे की खूप गरजेचं असतं की काय भाजी करायची. मेथी नाही आहे? कितने की है ये? बहुत ही छोटी है. आम्ही नोटीस केलं की माझी टिकली पडून गेली. मी प्रतीकला बोलवलं होतं मला तिथे घ्यायला, मग तो आला मला घेऊन आणि मग त्याला म्हटलं मला इथे उतरव, काही भाज्या वगैरे घेऊन जायचं आहे. तर आता भाजी वगैरे घेते इथून. आणि करीना मॅडमचा फोन आला होता, मम्मा येता येता माझ्यासाठी मस्का पावान. ॲक्च्युली तिला आता एवढ्यामध्ये खूप सवय झाली, ती दूध बरोबर हा मस्का पाव खाते. तर मग आता तिच्यासाठी मस्का पावही घेऊन जाते. तिची ब्रेकफास्टची वेळ झाली आहे आता. आणि मी तर काहीच नाही, मी एक ग्लास पाणी पिऊन गेली होती. आता घरी जाऊनच चहा वगैरे पिईन. बाबरे, वर्कशॉपवर तर आमच्या गाड्याच गाड्या आहेत. प्रतीक गेला मला आत्ताच सोडून, पण दिसत नाही आहे तो. मी माझी गेली माहिती. मी म्हंटल कशाला, आपल्याला करायचं आहे ना, मग आपल्याला. नाही, तो जिम मध्ये होता ना आणि मला माहिती बाहेर ऑटो मिळता. आणि म्हंटल का आपलं आपण करायला पाहिजे, आपल्याला इच्छा आहे ना. नाही, मला दुसऱ्यांना त्रास द्यायला नाही आवडत. तुमच्यासारखं आवरलं का सगळं? सारी का कधी आली होती? 8:30 हे बंद कर ना, मग तू 8:30 उठली का? अरे वा, व्हेरी गुड. उलटा चांगलं आहे ना बेटा, या निमित्त लवकर उठली. भैया काय दिला नाश्ता? पहिले मी भुसर बनवणार होती स्वतः.
हाँ चहा वगैरे काहीच पिऊन नव्हती गेली, फक्त एक ग्लास पाणी पिलं होतं आणि म्हटलं आता घरी आल्यानंतरच घेऊ काय घ्यायचं ते. तर हे साध मागचं जे केलं मी पारायण, ते जसं मी फक्त उपवास करूनच केलं, दिवसा फळं खाल्ली आणि रात्रीच्या जेवणाला नाचणी सत्व खाल्लं, तर मला काही जाणवलं नाही. आणि मी जेव्हाही उपवास करते, इवन नवरात्रात माझे जेव्हा 9 दिवस उपवास असतात, मी फक्त भगर खाते, भगर आणि फ्रुट्स ठेव बेटा इथं, तर मी दुसरं काही खात नाही. आणि मला विश्वास आहे की ते देवाचंच हे असतं की आपल्याला भूक लागत नाही. तर मी आत्ताही तसंच करणार आहे, चहा एखाद दुसरं फळ खायचं दिवसा आणि रात्री नाचणी सत्व खायचं असंच करणार आहे. तर एवढं छान वाटलं मला आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला माहीत आहे मी खूपदा सांगते की मला स्लिप डिस्कचा त्रास आहे, मला स्लिप डिस्कचा त्रास आहे. आणि आत्ता जे की काल माझं पारायण वाचून झालं गुरुचरित्र, हे मी दुसऱ्यांदा केलं घरी, तर मला मी घरामध्ये खुर्चीवर बसते वाचायला, तिथेही मी टेबलवरच बसली वाचायला, त्यांनी बाक ठेवलंय बसायला. तर माझ्याबरोबर अजून एक ताई आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांनी त्या बाकावर बसून वाचायचंय, मी तुम्हाला दाखवलंच. पण मी घरी खुर्चीवर बसले तरी पण मला इतका माझा पाय दुखतो, उजवा पाय इतका दुखतो, अशी आग लागल्यासारखं बर्न होतो खूप, माझ्या लेगमध्ये खूप बर्निंग होतं, आग लागल्यासारखं प्रचंड पेन. तर मी आमच्या सोप्याला इथं एक्स्ट्रा सीटर दिले, ते मी खुर्चीच्या पुढे ठेवून घेते आणि मग माझा उजवा पाय कधी त्याच्यावर ठेवून घ्यायचा, कधी पसरवायचा, कधी आडवा करायचा, कधी मांडी घालायची, असं करून करून वाचलं तर प्रचंड त्रास होतोय मला माझ्या पायाचा. पण आजचं विशेष तुम्ही मला म्हणजे इतकं आनंद झाला ह्या गोष्टीचा की आज मला जाणवलं सुद्धा नाही की कसे 9 अध्याय वाचून झाले, बिलकुल नाही, माझा पाय बिलकुल दुखला नाही. आणि मी असं काल जेव्हा मला असं खूप त्रास होत होता, परवा तर मी अक्षरशः असं रडूकाणी आले होते एवढा पाय दुखत होता. पण मी हेच म्हटलं महाराजांना की तुम्हीच बघायचंय, आता तुम्हीच करून घ्यायचंय. आणि आज मला खरोखर काहीच त्रास झाला नाही वाचताना, बिलकुल त्रास झाला नाही आणि इतकं पटकन वाचून झालं 2 तासाच्या आज सामूहिक वाचलं. ज्या सगळ्या वाचत होत्या, एक ताई माईकवर असल्यामुळे मग स्पीडली वाचलं जात होतं, माईकवर वाचत होत्या आम्ही प्रत्येक जण वाचत होतो, तो सामूहिक होतो, तो पटकन झालं आणि खूप छान वाटलं मला, खूप छान वाटलं. मी एवढी आतून एवढी खुश आहे ना मी की मी तिसऱ्यांदा गुरुचरित्राचं पारायण करते आणि ते पण स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिकरित्या पारायणाचा सप्ताह आहे त्याच्यामध्ये. तर छान वाटलं मला, खूप छान वाटलं आज. तर मग दिवसा जे फ्रूट असेल घरामध्ये अवेलेबल ते फ्रूट खाईल, जसं की आज या सीझनचा पहिला मँगो मी खाते, जो की आम्ही ऑनलाईन मागवला. ऑनलाईन नाही मागवला, आमचे कस्टमर फ्रूटचा बिझनेस करतात, त्यांनी पाठवलाय. हो का, अच्छा. आम्ही कालच्या व्हिडिओत ऑनलाईन बोलले, पण आमचे एक कस्टमर फ्रूटचा बिझनेस करतात तर त्यांनी त्यांच्याकडून मागवला म्हणजे. तर ह्या सीझनचा हा पहिला मँगो मी खाते. मागे लस्सीची रेसिपी केली तेव्हा आणले होते, पण मी नाही खाल्ला. तर केंद्रातनं आल्यानंतर मी 10 बादाम खाल्ले, जे मी रात्री भिजत घातलेले होते. आणि जे मला केंद्रामध्ये एक प्रसाद म्हणून एक केळी मिळाली, ती एक केळी खाल्ली आणि गुळाचा चहा पिला. त्याच्यानंतर आत्ता 5:15 वाजले, तर आता मी मँगो खाते आणि रात्री 7 वाजता मी नाचणी सत्व खाणार आहे. आणि हा आला होता मला घ्यायला बाईक घेऊन. बाईक वर गेला कसा आहे, गोड आहे? खूप नाही बेटा, हा पुसाच ना बेटा. ऍक्च्युली 18 वर्षापूर्वी ज्या वेळेस आम्ही नवापूरला राहत होतो, तर मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यावेळेस तिथे आम्ही थोड्या टायमापुरतं गेलो होतो, कारण की प्रशांतजींचं तिथे टेलिफोन टॉवरचं काम चालू होतं. 1-1.5 महिन्यासाठी आम्ही गेलो होतो, टेंट हाऊसमध्ये राहत होतो. तर जे आमचे हाऊस ओनर होते, तर ते केंद्र प्रमुख होते, स्वामी समर्थ केंद्र प्रमुख, आणि खूप मोठं केंद्र होतं, खूप म्हणजे खूप मोठं होतं. तर तिथे तर मी केंद्रात होणाऱ्या सगळ्या सेवा अटेंड करायची. आणि तेव्हा जेव्हा असा पारायण सप्ताह होता, तर मला आठवतं मी जे लागोपाठ पारायण व्हायचे, स्वामी सारामृत आणि दुर्गा सप्तशती, दोन्ही एका पाठोपाठ एक असे दोन्ही पण पारायण व्हायचे. दुपारच्या वेळेस टाईम होता आणि त्यावेळेस मग मी ते दोन्ही करायचे. तेव्हा करीना काही नव्हती, कारण 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मग आज सकाळी जेव्हा मी पारायण करून निघत होते, तेव्हा माझ्या बरोबरच्या ज्या ताई होत्या, त्या बोलल्या की दुपारी सारामृतचं पण आहे असं. तर मी म्हटलं बरं, म्हटलं बघते मी,
कारण मला प्रशांतजींनी आज याच्यासाठी परवानगी दिली. माझी मनातून तर खूप इच्छा होती, खूप म्हणजे खूप इच्छा होती. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मला सकाळी काहीच जाणवलं नाही, काहीच त्रास झाला नाही वाचताने. कारण शेवटी ते स्वामींचं स्थान आहे म्हणून की काय मला काहीच जाणवलं नाही. तर माझी मनातून खूप इच्छा होती, पण प्रशांतजी केव्हाही कॉल करता, व्हिडिओ कॉल करता. आणि परत मी विचार केला, आपण जर गेलो आणि त्यांना कळलं की मी परत दुसरंही पारायण करते आणि त्या ग्रंथाच्या नियमांनुसारच पतीला विचारल्याशिवाय कुठले ग्रंथ पारायण करायचे नसता, मग म्हटलं उगच ते म्हणतील की उगच चिडतील वगैरे. ते म्हटलं जाऊ द्या, आता त्यांनी ऐकायला आपल्याला परवानगी दिली आहे ना. पण माझी मनातून खूप इच्छा होती करायची की स्वामींची पुण्यतिथी 28 आणि म्हणून मला स्वामींचं सारामृतचं पारायण करायची पण खूप इच्छा होती. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, आपण केंद्रात नाही जाता, घरी करू शकतो संध्याकाळच्या वेळेस. तर म्हणून मग मी घरी स्वामी सारामृतचं पारायण सुरू केलं. हा बघा, हा चौरंग माझा इथेच ठेवलेला असतो आणि स्वामी समर्थ महाराजांचा गणपती बाप्पाचे ही फ्रेम इथेच असते फोटो. तर चौरंगावर मी नारंगी कलरचा कपडा अंथरला छान असा, कलश मांडला, गोड खोबऱ्याचा प्रसाद, अशा पद्धतीने मी मांडली पूजा आणि ग्रंथाची पूजा केली, छोटीशी रांगोळी काढली आणि असं मी स्वामी सारामृत हे पारायण पण सुरू केलं आणि संध्याकाळी 5 पुढे ते वाचलं 1.5 तासामध्ये. सारामृतचं पारायण करायला तर काय 1.25 तास लागतो आणि जप माळ त्याच्यानंतर आरत्या वगैरे असं 1.5 तास माझं तेही करून झालं. तर म्हणजे आजच्या तारखेमध्ये स्वामी गुरुचरित्र केंद्रामध्ये सुरू केलं आणि घरी स्वामी सारामृत पारायण सुरू केलं. असे आज मी 2 पारायणं सुरू केलेले आहे. तर मला स्वतःलाच खूप छान वाटतंय आणि मला खूप आवडतं देवाचं करायला ऍक्च्युली. आणि जेव्हाही मी असं काही करते तर मला स्वतःलाच छान वाटतं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. माझं इन्स्टा आय डी आहे सोनाली आय पवार. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.